नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीस मसुदा समिती स्थापन झाली। अनेक बैठका व चर्चा सत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास संविधान दिनानिमित्त सर्वत्र कोटी कोटी प्रणाम करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आक्षेपार्ह विधानामुळे आधीच वादात असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणखी एका वादात सापडले आहेत। भगतसिंह कोश्यारी यांनी आज 26/11 हल्ल्यातील शहीदांना चप्पल घालूनच श्रद्धांजली वाहिली आहे, त्यामुळे राज्यपाल कोश्यारी हे अडचणीत सापडले आहेत। त्यामुळे राज्यपालांच्या या कृतीवर तीव्र शब्दात संताप व्यक्त करण्यात आला आहे। विक्रम गोखले यांच्या निधनाने राजकीय व नाट्यक्षेत्रात शोककळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वाहिली त्यांना श्रद्धांजली। ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांची तब्येत प्रचंड खालावली। त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून होते। आज शनिवारी दुपारी 2:30 त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली। ते 77 वर्षांचे होते। त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची मोठी हानी झाली आहे। त्यांच्या निधनावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। विक्रम गोखले यांच्यासारखा श्रेष्ठ कलावंत, विचारवंत आता आपल्यात नसल्याची उणीव नेहमी जाणवत राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत। नवीन कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्या ठिकाणी भविष्यात अपघात टाळण्याच्या दृष्टीने त्वरित आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले। जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्रामगृह पुणे येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। बाबा रामदेव आता चांगलेच अडचणीत आले आहेत। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या संदर्भात बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली आहे। महाराष्ट्रातील ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेस पोहोचवणारे वक्तव्य केले आहे, त्याबद्दलची तक्रार आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोग या घटनेची दखल घेत या वक्तव्याचा निषेध करते। शिवाय महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने रामदेव बाबांना कलम 12(2) आणि 12(3) 1973 नुसार त्यांच्या वक्तव्याचा खुलासा देण्यासाठी बोलावले आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी त्यांचा निषेध केला। गुणरत्न सदावर्ते उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलले। त्यावेळी स्वतंत्र मराठवाडाच नाही तर मुंबई देखील केंद्रशासित करून दाखवू, असे विधान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते। तसेच पवार, चव्हाण आणि देशमुख ही 3 कुटुंबे मराठवाड्यांचे मारेकरी आहेत, असे देखील सदावर्ते म्हणाले होते। त्यानंतर शनिवारी सोलापूर येथील कार्यक्रमादरम्यान सदावर्ते यांच्यावर शाईफेक झाली आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे। गुणरत्न सदावर्ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। पुण्यात नाईट ड्युटी करत असताना पुणे पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल योगेश लक्ष्मण आढारी वय 40 वर्ष यांचा हृदयविकाराच्या झटक्याने आढारी यांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे। पोखराज देवासी उर्फ राजवीर सिंह याने राजस्थानच्या महालात आपले फोटो काढले होते। त्याने हे फोटो समाज माध्यमांवर इंस्टाग्राम, टिकटॉक
यावर प्रसारित केले होते। त्यानंतर हा महिला व मुलींशी मैत्री करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता। महिला व मुली त्याच्या या शाही घराण्याला भुलून त्याच्याशी मैत्री करत होत्या। यानंतर तो महिलांकडे त्यांचे खाजगी फोटो मागत होता आणि प्रेमात आंधळ्या झालेल्या मुली महिला त्या देत होत्या। त्यानंतर त्याने त्यांचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आणि ते फोटो प्रसारित करण्याच्या धमकीने पैसे उकळणे सुरू केले, अशी माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली आहे। अशाच प्रकारे गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका मुलीने त्याच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत त्या तरुणास अटक केली आहे। केंद्र सरकारने राज्याला भांडवली गुंतवणुकीसाठी सन 2021-22 साठी 15,000 कोटी रुपयांचे विशेष सहाय्य केले होते। त्यामध्ये वाढ करण्यात आली असून आता चालू आर्थिक वर्षात 1,00,000 कोटी रुपयांचे विशेष सहाय्य मिळाले आहे। महाराष्ट्र शासनाने सुमारे 3,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त प्रकल्पासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केलेला आहे। यास मंजुरी प्रदान करण्यात यावी, यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मानेकशॉ सेंटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 पूर्व बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत श्री फडणवीस बोलत होते। दारू पिल्यानंतर आपण भाई आहोत हे दाखवून देण्यासाठी 14 जणांच्या टोळक्याने नितीन सकट वय 21 वर्ष, गणेश राग पसरे वय 21 वर्ष, दोघीही राहणार राग पसरे वस्ती लोहगाव व त्यांच्या 2 साक्षीदार यांनी लोहगावातील तुकाराम महाराज मंदिर चौक व गणपती चौक या ठिकाणी रात्री 10 ते 10:30 सुमारास 2 ठिकाणी गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला। एकाच वेळी 2 ठिकाणी गोळीबारांच्या घटना रात्री घडल्याने एकच खळबळ उडाली होती। या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। बलात्काराच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असताना आरोपी अमोल राजू क्षीरसागर वय 25 वर्ष, राहणार बॉम्बे गॅरेज समोरील फुटपाथ कॅम्प, याने पोलीस कोठडीत असताना कोठडीच्या भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले। त्यामुळे पोलिसांनी त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता त्याने ससून रुग्णालयातील वॉशरूममधील काचेने स्वतःच्या गळ्यावर जखमा करून घेऊन आत्महत्या करण्याचा दुसऱ्यांदा प्रयत्न केला। सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत। आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा हडपसर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। एकीकडे सीमावर्ती भागातल्या 40 गावांवर कर्नाटकने दावा केलाय, तर दुसरीकडे पंढरपूरच्या नागरिकांनी चक्क कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय। चंद्रभागेच्या तीरावर होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध म्हणून नागरिक आक्रमक झालेत। आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर येणाऱ्या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिलाय। पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करत नागरिकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले। येणाऱ्या काळात यावरून वाद पेटण्याची शक्यता। पुणे येथे शुक्रवारी 25 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली। राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी एकत्र येत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आता पुढची रणनीती आखली गेली आहे। या महाराष्ट्र बंदमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असणार असून हे आंदोलन होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले। शनिवार आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतक्रार येथे संविधान दिन साजरा करण्यात आला।
या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी केले. संविधानाबद्दलची माहिती शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. संविधानाचे सामूहिक वाचन घेण्यात आले. संविधान दिनानिमित्त शाळेमध्ये शालेय परिसर स्वच्छता व विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजक शिक्षक नंदकुमार चव्हाण व दत्तात्रय हाडंबर यांनी केले. ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही ते आपलं भविष्य ठरवणार अशा शब्दात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. तुमचं भविष्य ठरविणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं आणि हिंदुत्व वाचवायला शिवसेना सोडून निघालेत. अशा कठोर शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती, अश्विनी भावेंनी वाहिली ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली. आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सहृदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे जे कधीही भरून काढता येणार नाही. विक्रम गोखले म्हणजे आमच्यासाठी अभिनयाची शाळाच होती असेही अश्विनी भावे म्हणाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री खासदार आमदार आणि शिंदे गटाचे अन्य नेते गुवाहाटीला गेलेत. यावेळी जाताना आमदारांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या तर कुणी मंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली. यावेळी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मंत्रीपदावर आपलं मत मांडलं. मला कुठल्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही, मला मंत्रीपद मिळावे ही माझी महत्त्वाकांक्षा अजिबातच नाही. फक्त माझ्या नांदगाव मतदारसंघाचा विकास व्हावा एवढीच माझी इच्छा आहे असं सुहास कांदे म्हणाले. पुरंदरनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.